जिल्हा परिषदांच्या शाळांचा दिवसेंदिवस जो दर्जा वाढत आहे त्याची एक मॉडेल स्कूल म्हणून नजिक चिंचोली शाळेकडे पाहिलं जातं आणि भविष्यकाळामध्ये ही शाळा म्हणजे एक शैक्षणिक पर्यटन स्थळ म्हणून या शाळेकडे पाहिलं जाईल. नक्कीच या शाळेमध्ये योगदान करणारे या ठिकाणचे ग्रामस्थ असतील, लोकप्रतिनिधी असतील, शिक्षक असतील, या सर्वांच्या योगदानामुळंच ह्या शाळेचा पूर्णपणे कायापलट झालेला आहे. केवळ भौतिक सुविधा नाही तर विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्तासुद्धा या ठिकाणी वाढलेली दिसून येते. वेगवेगळे उपक्रम या शाळेमध्ये राबवलेले दिसून येत आहेत. हा परिसरच जर पाहिल्यानंतर एक असं लक्षात येतं सर्वांच्या की एवढा बहरलेला असा परिसर आणि अशा शैक्षणिक वातावरण निर्मिती झालेल्या परिसरामध्ये विद्यार्थी येतात आणि इथं ज्ञान घेतात. नक्कीच ते सुद्धा उत्साही आणि आनंदामध्ये विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत हे यावरून सर्वांच्या लक्षात येते. असं एक तणावमुक्त शिक्षण देणारी एक शाळा म्हणून या शाळेकडे सुद्धा आपण सर्वजण पाहत आहोत. नक्कीच ही शाळा ISO प्रमाणपत्र प्राप्त तर आहेच, डिजिटल शाळा म्हणूनही या शाळेचं नवलौकिक आहे. विशेष करून ज्या वर्गखोल्यांची आवश्यकता होती ती सुद्धा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या शाळेला त्या मिळालेल्या आहेत. त्याचं काम सुद्धा दर्जेदार होण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामस्थांनी बांधकामाकडे वैयक्तिक लक्ष देत आहेत ही सुद्धा एक भूषणावह बाब आहे. नक्कीच या गावातली सर्व मुलं गावातच शिकतील, त्यांना कुठेही पायपीट करावा लागणार नाही आणि त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण या ठिकाणी इथून पुढे सुद्धा कायमस्वरूपी मिळत राहील. या ठिकाणी वाचन गावामध्ये शाळेमध्ये वाचन संस्कृती, क्रीडा संस्कृती रुजत राहील अशी आशा या निमित्ताने मी बाळगतो आणि या शाळेला या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना ग्रामस्थांना पुन्हा एकदा पुढील कार्यासाठी हार्दिक अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद.